जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम, आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबातमध्ये। अहमदनगर शहरामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला। मार्केट यार्ड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते माळीवाडा वेशीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला। कार्यक्रमाच्या प्रारंभाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी उपमहापौर गणेश भोसले, सभापती गणेश कवडे, नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक विनीत पाऊल बुद्धे, नगरसेवक सुनील त्रिंबके तसेच आदी मान्यवरही उपस्थित होते। मित्र आपले जीवलग मित्रासाठी जीव देण्याचाही आनाभाका घेतात, परंतु मित्राने जुन्या वादाचा राग मनात धरून मित्राचा खून केल्याची घटना श्रीरामपूर शहरातील संगमनेर रस्त्यावर बुधवारी संध्याकाळी घडली। स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांच्या आत दोन संशयितांना ताब्यात घेऊन गुन्ह्याची उकल केली। डोक्यात फरशीचे घाव घालून खून करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार करणाऱ्याचा वापर झालेल्या कॅफे मॅजिकचा मालक गुन्हा घडल्यापासून पसार होता, मात्र पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने अखेर त्याला अटक केली। त्यामुळे अत्याचार प्रकरणी कॅफे चालक मालक अशा 6 जणांना पोलिसांनी अटक केली, मात्र या प्रकरणी आणखी 2 पसार आहेत। मराठा समाज आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांची शहरात रविवारी संवाद यात्रा येत आहे। यानिमित्त वीरभद्र मंदिर प्रांगणात त्यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे। या सभेत मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन राहता तालुक्यात सकल मराठा समाजाने केले आहे। लाथा बुक्यांनी मारहाण करून डोक्यात दांडा घालून जन्मदात्या वडिलांची निर्गुण हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दगड बांधून विहिरीत टाकला। 3 दिवसांनी त्यांचा मोठा मुलगा घरी आल्यानंतर या प्रकरणाचा वाचा फुटली। राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरवाडी येथे घडलेल्या या प्रकरणी सुनावणी संगमनेरचे जिल्हा न्यायाधीश दिलीप घुमरे यांच्या समोर झाली। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। दिवाळी निमित्त विस्फोटक नियम 2008 मधील तरतुदीनुसार विहित पद्धतीचा अवलंब करत तात्पुरते फटाके विक्री परवाने देण्यात येणार आहेत। त्यासाठी 15 ऑक्टोबर पूर्वी तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर करावेत। परवाना तयार झाल्यानंतर तेथूनच परवाना घेऊन जाण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले। पारनेर तालुक्यातील देवी भोईर येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विकत घेणाऱ्या पुण्याच्या क्रांती शुगर कंपनीला चालू वर्षाचे गाळप परवाना येऊ नये अशी मागणी साखर आयुक्तांकडे करण्यात आली आहे। पारनेर कारखाना बचाव व पुनर्जीवन संमतीचे याबाबत मागणी केली आहे। पाथर्डी तालुक्यातील एक मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगाव गेल्या महिन्याभरापासून सातत्याने भुरट्या चोऱ्या होत आहे। तिसगाव मधील छोटे मोठे व्यापारी वैतागले आहेत। या भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांच्या पोलिसांनी बंदोबस्त करावा, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी काल सामाजिक कार्यकर्ते मनसूरभाई पठाण यांनी तिसगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर व्यापाऱ्यांसह उपोषण सुरू केले आहे। गणेशोत्सव सर्वदूर झालेल्या पावसाने खरीपाला जीवदान मिळाले, तसे पाणी पातळी वाढवण्यास मदत झाली। उत्तरेसोबत दक्षिणेकडील नद्या वाहत्या झाल्या, परिणामी पाणी योजना सुरू झाल्या आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 60% आणि 344 वाड्या वस्त्यावर सुरू असलेले टँकर बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे। राज्यातील सहकार बदल्यानंतर तालुक्यातील रस्त्यात विविध विकास कामांच्या सुमारे 77 कोटी रुपयांच्या कामांना दिलेल्या स्थगिती अत्यंत दुर्दैव असल्याची टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये इथेच थांबूयात, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री।